जय भीम गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल निशा मगरे। सो आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील अशोक स्तंभ। तर मी फाइनली इथे येऊन पोहोचली आहे आणि आधी आपण चला तथागत गौतम बुद्धांचं दर्शन घेऊया, त्यांना वंदन करूया, त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे बुद्धविहार आहे। मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आहेत। मित्रांनो, हा बुद्ध विहाराच्या बाहेरचा पूर्ण परिसर आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत, पण सध्या त्याला लॉक लावलेला आहे, त्यामुळे हे बाहेरचं सीन मी तुम्हाला दाखवत आहे। मित्रांनो, विहाराच्या बाजूला एक तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता, आणि याच्या बाजूचं जे काम आहे ते चालू आहे। चला आता ज्याचा आपण किती वेळापासून वाट बघतोय अशोक स्तंभाकडे जाऊया। आता मी थोड्याच वेळात तुम्हाला अशोक स्तंभ दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा अशोक स्तंभ बघण्यासाठी आम्ही तिघी जणी आलोय, ही माझी मम्मी आणि ह्या माझ्या आत्या आहेत। सो चला, मी आता तुम्हाला लवकरच अशोक स्तंभ दाखवणार आहे। त्याआधी मित्रांनो, हे बघा, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अशोक स्तंभ तुम्हाला दिसत असेल। तर मी आता तुम्हाला जवळ जाऊन अशोक स्तंभ दाखवणार आहे।
फाइनली मी अशोक स्तंभाजवळ आली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मोठा अशोक स्तंभ आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवेन. मित्रांनो, तुम्हाला मी अतिशय जवळून हा अशोक स्तंभ दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा जो अशोक स्तंभ आहे याची एकूण उंची जी आहे ती 80 फूट आहे. 15 फूट जमिनीमध्ये आणि 65 फूट जमिनीवरती असं एकूण मिळून याची उंची 80 फुटाचा आहे. आणि हा जो दगड आहे तो संगमरवरी लाल दगडामध्ये याला बनवल्या गेलेला आहे. बघू शकता अतिशय भव्य दिव्य आणि देशातील सर्वात मोठा हा अशोक स्तंभ आहे. मित्रांनो, हा जो अशोक स्तंभ आहे तो नांदेडमधील दाभड येथे आहे. सो ह्या माझ्या आत्या आहेत आणि या नांदेडमध्ये राहतात. सो त्यांच्याकडे मी आले होते आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की या अशोक स्तंभाला भेट द्यावी. सो माझ्या आत्यांनी आज मला घेऊन आले तिकडे. तर आत्या, तुम्हाला कसं वाटतं की एवढा देशातील एवढा भव्य दिव्य अशोक स्तंभ तुमच्या नांदेडमध्ये आहे? मला खूपच भारी वाटतं आणि मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते की आमच्या नांदेडमध्ये देशातला सर्वात मोठा अशोक स्तंभ आहे. आम्ही नांदेडकर खूप भाग्यवान आहोत. हे सर्व बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि आपल्याला हे पाहायला भेटले प्रत्यक्ष जागेवर उभं टाकून. जय भीम. थँक्यू आत्या. खरंच तुम्ही बोललात ते बरोबर आहे, भाग्यवानच म्हणावं लागेल कारण देशातील सर्वात मोठा अशोक स्तंभ आहे. आणि मला पण खूप छान वाटलं आज इथे भेट देऊन आणि तुम्हाला पण हा मला व्हिडिओ बनवता आला तुमच्यासाठी, त्यासाठी पण खूप छान वाटते. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जेव्हा केव्हाही वेळ भेटेल किंवा तुम्ही नांदेड साईडकडे कधी आला तर नक्कीच या अशोक स्तंभाला भेट द्या. जानेवारी महिन्यामध्ये येथे धम्म परिषद होते, जागतिक लेवलची धम्म परिषद असते. देश विदेशातील भंतेजींचं प्रवचन इथं होतं. सो त्या धम्म परिषदेला पण तुम्ही या. खूप मोठी परिषद या ठिकाणी भरवली जाते त्यामुळं. आणि हा अशोक स्तंभ मला तर वाटतं की खरंच सगळ्यांनी बघायलाच पाहिजे आवर्जून. सो कधी तुम्ही इकडे या साईडला आलात तर नक्की आवर्जून या अशोक स्तंभाला भेट द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला मी आता जे अशोक स्तंभ दाखवलं तुम्हाला त्यामध्ये दिसलं असेल की त्यावरती थोडंसं स्क्रॅचेस पडलेत आणि जे वरती अशोक चक्र आहे त्याच्यावरती पण थोडं ते डॅमेज झालेलं आहे. तर त्याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वीच त्याच्यावरती वीज पडली आणि त्यामुळं ते डॅमेज झालं आहे. सो लवकरच त्याची दुरुस्ती होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं की ते डॅमेज झालेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करून त्याला पहिल्यासारखं करणार आहेत. सो आत्ताच भंतेजींनी मला हे पुस्तक दिलं आणि यामध्ये ती सर्व काही माहिती आहे अशोक स्तंभाची वगैरे. सो मी ती रीड करेन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगेन. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कुठे आणि कुठल्या लोकेशनवरती बनवायला पाहिजे तर मला कमेंटमध्ये तेही कळवा. मी नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. जय भीम.